हे बघा, नारळाच्या दुधातली अलवडी. मित्रांनो, हा प्रकार तुम्ही कधी खाल्ला नसेल किंबहुना तुम्ही हा प्रकार पहिल्यांदाच पाहत असाल असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आजच्या या रेसिपीमध्ये एकदम साधी सोपी पद्धत आणि योग्य कृती आजच्या या अलवडीच्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे नारळाच्या दुधातली अलवडी आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद. तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य ते सुद्धा पाहून घेऊया. इथे मी अलवडीची पानं घेतलेली आहेत आणि त्यांना साफ वगैरे करून घेतलेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतलेले आहेत. आता अलवडीसाठी नेमकी कोणती पानं लागतात आणि त्यांना साफ कसं करायचं, तर आपले दोन व्हिडिओ आहेत ना, ते पाहून घ्यायचे आहेत तुम्हाला. हो मित्रांनो, आणि या दोन्ही व्हिडिओची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला अलवडीची पानं साफ कशी केली जातात, त्यांना स्वच्छ कशी केली जातात आणि नेमकी अलवडीसाठी कोणती पानं घेतली जातात हे सर्व सविस्तर दाखवलेलं आहे. त्यानंतर मी इथे बेसन घेतलेलं आहे, नारळाचं दूध, हळद, घरगुती लाल मिरची पावडर, जिरा पावडर, राई, हिंग, तांदळाचं पीठ, मीठ, खसखस, चिंचगुलाचं पाणी, धना पावडर, तेल आणि हा घरगुती गरम मसाला. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व पानांच्या शेरी काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अलवडीसाठी सारण लागते ना, ते तयार करून घ्यायचं आहे. तर आपण आता पहिल्यांदा बेसन घेऊया, तांदळाचं पीठ, धणा पावडर, जिरा पावडर, खसखस, तेल, मिरची पावडर, आलं लसूणची पेस्ट, हळद, हिंग, गरम मसाला, चिंचगुलाचं पाणी, आपल्याला पातळ नाही करायचं आहे म्हणून मी थोडंसं ठेवणार आहे, लागेल तसं टाकणार आहे, चवीनुसार मीठ, चला तर आपण एकजीव करून घेऊया. आणि चमच्या विमच्याने असं काढून नाही घ्यायचं, हाताने केलं कसं व्यवस्थित होते हे बघा, असं काढून घ्यायचं आहे. आणि मी इथे बिलकुल पाण्याचा वापर नाही केलेला, चिंचगुलाचं पाणी होतं ना त्याच्यातच मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे अलवडीचं पान आहे ना हे सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर आपल्याला हे सरळ बाजू आहे ना ती या बाजूला ठेवायची आहे उलटी करून, आणि उलटी बाजू आहे ना ती सीधी करून ठेवायची आहे. आणि हे डेट आहे ना तो आपल्या पोटाकडे आला पाहिजे. आता काही लोक काय करतात, ही बाजू आहे ना ती धरून याच्यावर सारण लावतात, तर तसं नाही करायचं आपल्याला, हे असं उलट ठेवायचं आहे. बर, आता आपण याला सारण लावून घेऊया. असं संपूर्ण पानाला सारण लावून घ्यायचं. हे बघा, असं सारण लावून घ्यायचं पूर्ण पानाला, जाड पण नाही आणि पातळ देखील नाही लावायचं. आता दुसरं पान ठेवताना ना त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे. तर हे बघा, असं ठेवायचं आहे आपल्याला. ओ हो हो हो, हे बघा असं पान असलं पाहिजे. आता याला सुद्धा आपण सारण लावून घेऊया. ही बघा अशी एकावर एक पानं रचत जायचे आहेत आणि असं सारण लावत जायचं आहे. आता मी साधारण 5 पानं वापरलेले आहेत. आता आपण रोल करायला सुरुवात करूया. तर ही बाजू आहे ना ते अशी दुमडून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही बाजू आहे ना ती अशी या बाजूला करायची, अशी चिटकून द्यायची.
पुन्हा एकदा याच्यावर सारण लावून घ्यायचं आपल्याला. हे बघा असं सारण लावून घ्यायचं वरती सुद्धा. आता दुमडायचं कसं ना ते दाखवते मी. ही बाजू आहे ना अशी मध्ये आली पाहिजे. आता आपल्याला रोल तयार करायचा आहे. तर असं गुंडलत जायचं आपल्याला. ओहो क्या बात आहे. हा बघा असा रोल तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि मी इथे दोन रोल तयार करून घेतलेले आहेत. जबरदस्त. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या आलवडे आहेत ना त्या आपल्याला उकडून वगैरे घ्यायच्या नाही, वापून वगैरे नाही घ्यायच्या, त्या कच्च्याच ठेवायच्या आहेत आणि कच्चे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. पण त्या अगोदर आहे ना या आलवडे आहेत ना आपण कट करून घेऊया. आता आपण नेहमीसारख्या आहेत ना पातळ कापतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाड कापावी. आता मी या आलवडे आहेत ना सर्व कट करून घेतलेले आहेत. तर यांना बाजूला ठेवूया. आणि इथे हे नारळाचं दूध आहे ना ते घेऊया. आता त्यामध्ये आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आलवडीमध्ये पण टाकलेलं आहे आपण. आता हे दूध आहे ना आपण घोळून घेऊया. बरं आता हे नारळाचं दूध आपण कसं तयार केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. एक नारळ घ्यायचं आहे किंवा अर्धा. ह्यामध्ये कमीत कमी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आता नारळ घेतल्याच्यानंतर त्याला चांगलं किसून घ्यायचं आहे किंवा त्याचे बारीक बारीक तुम्ही तुकडेसुद्धा करू शकता. तुकडे केल्याच्यानंतर आता समजा एक अख्खा नारळ असेल ना तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धा ग्लासभरच पाणी घालायचं आहे आणि जाड जाड दूध काढायचं आहे. दूध काढण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. मिक्सरमध्ये त्याला चांगलं मस्तपैकी ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका गाळणीने हे सर्व दूध आहे ना ते गाळून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे तर आपण आता आलवडी तळायला सुरुवात करूया. इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटूया. आणि गॅस आहे ना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. तेल तापल्याच्या नंतर आपण छोटीशी फोडणी तयार करून घेऊया. यामध्ये राई घालूया, हिंग. फोडणी आहे ना आपल्याला ढवळून घ्यायची आहे थोडी. आता आपण यामध्ये आलवडी सोडूया तेलामध्ये. ओ हो जबरदस्त. आता आपल्याला आलवडे आहेत ना या 5 मिनटं फ्राय करून घ्यायच्या आहेत. पण एक लक्षात ठेवायचं आहे याच्यावर आत्ता नाही झाकण ठेवायचं आणि गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे. हो मित्रांनो गॅस आहे ना हा स्लोच ठेवायचा हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण का आपण इथे काय वाफून वगैरे नाही घेत आहोत. चला आता आपली 5 मिनटं झालेली आहेत तर आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. वा रंग बघा दुसऱ्या बाजूने इतका मस्त आलेला आहे ना. आता ही आलवडी आहे ना पलटून झाल्याच्या नंतर हे नारळाचं दूध आहे ना ते घालूया. ओ हो हो आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे दूध टाकले ना ते आपल्याला आटून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्या आलवड्या तयार होतील. आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये तेही घर बसल्या. त्यासाठी प्ले स्टोरमधून मिशो ॲप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमध्ये मेन्सवेअर, लेडीजवेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक यू. चला तर आपण झाकण उघडून पाहूया. ओ हो हो हे बघा झालेले आहेत आपल्या मस्तपैकी. आता आपण गॅस बंद करूया.
पहिली नेहमीपेक्षा एकदम वेगळी आहे ना, आणि चवीला एक नंबर. मग मित्रांनो, पटकन तयारीला लागायचं आणि नारळाच्या दुधातली अलवडी घरी नक्की ट्राय करून पाहायचं. पण ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्तपैकी साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक साधी सोपी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेलकम टू आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.